बालरंगभूमीला समर्पित असलेला राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा कांक्रिया करंडक 2021 स्पर्धेचा शानदार शुभारंभ माऊली सभागृह येथे संपन्न झाला. सदर स्पर्धेचे हे 24वं वर्ष आहे. कोरोनाचे सर्व अटी नियम पाळून सदर स्पर्धा घेण्यात येत असून सदर स्पर्धेचं उद्घाटन कांक्रिया करंडकच्या प्रथेप्रमाणे बालकलाकार पार्थ लोळगे याच्या हस्ते नटराज पूजन करून संपन्न झालं. सदर प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश कांक्रिया, स्वागताध्यक्ष डॉक्टर सुधा कांक्रिया, सचिव सदाशिव मोहिते, सहसचिव उमाकांत जांभळे, परीक्षक बाळकृष्ण धायगुडे, एसजी हळदीकर, सुप्रिया सचिन भागवत, बापू चंदन शिवे, दशरथ खोसे आदी उपस्थित होते. सदर स्पर्धा स्वर्गीय कन्हैयालालजी कांक्रिया स्मृती मान कन्हैया ट्रस्ट आणि मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीनं घेण्यात येतात. नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांक्रिया. कांक्रिया करंडक बाल एकांकिका महोत्सव वयवर्ष 24 याचा शानदार असा शुभारंभ झालेला आहे. बालकलाकार पार्थ याच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि नटराज पूजनाने याची शानदार सुरुवात झालेली आहे. आजचं वेगळेपण मला मुद्दा मी ते सांगावंसं वाटतं की व्यासपीठावर रंगमंचावर बालकलाकार मनसोक्तपणे आनंदाने त्यांची कला सादर करत आहेत आणि एक आगळा वेगळा आनंद लुटत आहेत. आणि समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक वर्गामध्ये सुद्धा बाल विद्यार्थी विद्यार्थिनी दिसत आहेत आणि पालकसुद्धा दिसत आहेत आणि तेही कलेचा आनंद घेत आहेत. म्हणजे या स्पर्धेमुळे आज आनंदाचा गुणाकार झालेला आपल्याला दिसत आहे. आणि खरं म्हणजे या बालकला महोत्सव जे आहे, कांक्रिया करंडक जे आहे, याचा मेन उद्देशच असा आहे की बालमनामध्ये आनंदाचा गुणाकार व्हावा, त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध व्हावं आणि बालरंगभूमी ही मुख्य नाट्य रंगभूमीचा बेस आहे आणि ही बालरंगभूमी समृद्ध व्हावे, ही चळवळ ही वेगाने वाढावी हा त्याचा उद्देश आहे. म्हणून एकही वर्षा खंड न करता अखंडपणे 24 वर्ष ही स्पर्धा ही चालत आलेली आहे. कांक्रिया करंडक हे सुरू झालं आणि कुठेही न थांबता अखंडपणे इथपर्यंत आलेलं आहे. मागच्या वर्षी सुद्धा कोरोनाचा काळ असून सुद्धा ऑनलाईन व्हर्च्युअल आपण ही स्पर्धा घेतली आणि आता सुद्धा कोरोनाविषयकचे सगळे नियम पाळून आता इथे स्पर्धा संपन्न होत आहेत. तर याचं उद्घाटन शानदारपणे झालेलं आहे आणि याचं बक्षीस वितरण आज संध्याकाळी होणार आहे. रवींद्र नवले हे चित्रपट अभिनेते आहेत, त्यांच्या हस्ते ह्या बक्षीस वितरणाचा समारंभ होत आहे. तर सर्व नगरकरांना विनंती आहे की आपण याचा नक्की आनंद घ्यावा. धन्यवाद, थँक्यू सो मच. यंदाच्या वर्षीही अनेक जिल्ह्यातून बालकलाकार आपली कला सादर करीत आहेत. सदाशिव मोहिते यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन दत्ता इंगळे यांनी केलं. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.